शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भारतीय जनता पक्ष नागपुर शहर की ओर से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके जन्मदिन के उपलक्ष्य में विविध सामाजिक कार्यक्रम लिए गए। रक्तदान शिविर, जरूरतमंदों को अनाज वितरण और बुधवार को शहर कमेटी की ओर से मेयर मेडिकल के डॉक्टरों के लिए 600 पीपी किट दी गई है। यह किट विधायक और प्रवक्ता गिरीश व्यास, सांसद विकास महात्मे, विधायक कृष्णा खोपड़े और विधायक मोहन मते की उपस्थिति में मेयो और मेडिकल के अधीक्षक को दी गई है। आमचे सर्वांचे लाडके नेते आणि केंद्रातील वरिष्ठ मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस भारतीय जनता पक्ष नागपूरच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य दिन म्हणून आणि त्या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि आरोग्याच्या संदर्भातल्या सेवाच्या दृष्टीने साजरा करायचा नेहमीसाठी ठरवलं आहे। मागच्याही वेळेला आणि त्याच्याही आधी गेले अनेक वर्ष आम्ही रक्तदानाचे कार्यक्रम करतो, पण आज ज्या पद्धतीचं वातावरण सगळ्या ठिकाणी आहे त्या याच्यामध्ये नितीनजींच्या या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून आम्ही आज पीपीई किटचं वाटप 300 पीपीई किट आम्ही मेयो हॉस्पिटलच्या डीनच्या सुपूर्द केलं, डॉक्टर केवल यांना दिलं आहे। त्याचप्रमाणे या किटचं निर्माण नागपूर शहरामध्ये आमचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या नेतृत्वामध्ये नितीनजींच्या प्रोत्साहनाने त्यांच्या निधी दिल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये पीपीई किटचं नागपूरमध्ये प्रोडक्शन होत आहे आणि ते प्रोडक्शन इतकं मोठं आहे की त्या मोठ्या प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही नागपूर आणि नागपूरच्या बाहेरही या किटचं वाटप नितीनजी करत आहेत आणि त्यामुळे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम इथं केलेला आहे। या पीपीई किटची गाईडलाईन डॉक्टर विकासजी महात्मे यांनी केंद्राच्या आरोग्य आणि WHOच्या अंतर्गत आणि DRDOची मान्यता आणि बाकी सगळ्यांची जी मान्यता लागते त्या मान्यतेच्या आधारावर तयार करून घेतली। आमचे विनय जैन आहेत, मनीष जैन आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि व्यापारी आहेत, त्यांनी या उद्योजकांनी हे सगळं तयार केलेलं आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून मेडिकल आणि मेओला आम्ही 600 किट्सचं वाटप करतो आहे। 300 दिले, आता मेडिकल कॉलेजमध्ये तिथे जाऊन आम्ही डीनला 300 देणार आहोत। खऱ्या अर्थानं यावेळेस कोरोनाच्या दुर्दम्य आजारामुळे नितीनजींनी निर्णय घेतला त्याचा कुठलाही माझा वाढदिवस तुम्ही साजरा करू नका किंवा कुठल्याही जाहिरात टाकू नका, कुठले कार्यक्रम असे घेऊ नका, परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज वेगवेगळ्या स्वरूपाचे म्हणजे सेवाभावी जे कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचा उत्साह वाढेल, जसं पॅरामेडिकल स्टाफ आहे, डॉक्टर्सचा स्टाफ आहे, त्याच्या सफाई मजदूर आहे, पोलीस कर्मचारी आहे, त्यांचे सत्काराचे कार्यक्रम, त्याचबरोबर गोरगरीब जनतेला जे आज अन्याय धरण्यापासून ते वंचित आहेत अशा लोकांना किटचं वाटप, त्याच्यानंतर मेडिकल आणि मेव या दोन ठिकाणी पीपीई किटचं वाटप, इथे 300 किट आणि मेडिकलला 300 किट असं आणि अनेक कार्यक्रम जे कुठले असे न हर्षोल्लासात साजरे न करता जनतेच्या आणि जे कोरोना योद्धे आहे यांच्याकरता जे काही चांगलं करता येईल त्या दृष्टीनं हे आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज सकाळी आम्ही काही ठिकाणी किट्स वाटप केल्या, काही लोकांचा सत्कार, कोविड योद्ध्यांचा सत्कार केला, आज इथे मेओमध्ये आपण 300 किट दिल्या, आता मेडिकलला आम्ही चाललो आहे तिथे 300 किट देतो आहे। हे करत असताना भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचे जे संपर्कात असलेले कार्यकर्ते हे नितीनजी गडकरी यांना जन्मदिनाच्या निमित्तानं सेवा या भावनेत जन्मदिन साजरा करत आहे।